महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली. वंचितने आतापर्यंत 3 याद्या जाहीर केल्या असून 24 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. वंचितने तिसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे तर शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांना मैदानात उतरवलंय. तर शिरूर लोकसभेसाठी मैदानात उतरलेले मंगलदास बांदल कोण आहेत आणि त्यांच्या उमेदवारीनं शिरूरचं राजकीय गणित कसं असणार पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. तर पैलवान असलेले मंगलदास बांदल हे कायमच वादात राहिलेत. ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राहिलेत. मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे, मात्र विविध गुन्हे दाखल झाल्याने ते कायमच वादग्रस्त ठरलेत. जिल्हा बँकेत केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ते जवळपास 2 वर्ष तुरुंगात होते. मागच्या वर्षीच त्यांची जामिनावर सुटका झालीय. इत्यादी फसवणूक खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मंगलदास बांदल हे कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. याशिवाय मंगलदास बांदल यांनी 2009 भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदेवरही निवडून गेले होते. तर 2019 त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत पुन्हा राजकीय बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून कुठल्याही पक्षाने त्यांना स्वीकारले नव्हते. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत मंगलदास बांदल यांना शिरूर लोकसभेत उमेदवारी देण्यात आली आहे. बांदलांच्या एंट्रीने शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीची एंट्री झाल्याने शिरूरच्या राजकारणातही चुरस निर्माण झाली आहे. 2019 निवडणुकीत वंचितचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर बसला होता. त्यामुळे यावेळीही तीच परिस्थिती राहील तर ज्या ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीला झळ बसू शकते आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? वंचितच्या एंट्रीने शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणते बदल होतील? तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.